संतरा बर्फी वाले मी अभिजीत वंजारी साहेब तुमच्याकडे जेवायला असताना तुम्ही संतरा बर्फी आम्हाला गिफ्ट म्हणून दिली होती, म्हणजे संत्र्याचं मार्केटिंग करणारा एकीकडे आणि संत्रा उत्पादक शेतकरी का केले? माझे प्रश्न विचारा, तुम्ही बसलात का? आपल्याला संत्रा बर्फी भेटली काय सभागृहाला माहिती असलं तरी प्रश्न विचारला हे जास्त महत्वाचं आहे, कारण बाकीच्या सभापती दिली नाही. ऐका, पहिली लक्षवेधी 22 मिनिटं चाललेली आहे, मी आणखी 5 मिनिटं पण उभा राहिलो नाही. 11:25 ला चालू झालेला आहे, जवळपास आता 4 मिनिटं तुम्ही हा विषय बोलताय. माझी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारावा. आणि माझी सभापती महोदय, मी नवीन आहे, खरंच आहे नवीन सदस्य, आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर आता सभापतीच्या भूमिकेमध्ये आहात, सभापतीच्या भूमिकेमध्ये आहात, त्यामुळे माझ्यावर अन्याय करू नका. प्रश्न मला संरक्षण, मी स्पेसिफिक प्रश्नावर येतोय की मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय लक्षवेधीला हे इतकं गोल आणि घुमवलेलं उत्तर आहे की सदर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली होता, म्हणजे जी जो प्रादुर्भाव या रोगांवर झालाय, संत्रा कोळशी रोगामुळे संत्रा पिकावर तो प्रादुर्भाव दुसऱ्या याच्यामध्ये असं लिहिलंय, सदर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली होता. पुढे त्याच्यापुढे तर असं लिहिलंय, संत्री पीक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था नागपूर यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेली ऍडवायझरी युट्यूब तसेच इतर माध्यमांद्वारे कृषी विभागामार्फत जास्तीत जास्त संत्री उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मी त्या कृषी विद्यापीठाचा सदस्य आहे, हे कधी पोहोचवलं काय पोहोचवलं आम्हालाच माहित नाही सदस्य असताना, म्हणजे असं चुकीचं उत्तर जर देत असाल तर माझे प्रश्न असे आहेत की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली ते एकदा मंत्री महोदयांना सांगावं. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कृषी विभाग बांधावर आला नाही, त्यांनी संत्रा आणि मोसंबीच्या रोपट्याचा सर्वे केला नाही, तो सर्वे होणार आहे की नाही ते एकदा सांगावं. संत्रा पिकावरील सदर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली होता असे जे तुम्ही उत्तरात म्हटलेले आहे त्याचे निकष काय लावलेत? संत्रा फळ शेतकऱ्यांना नुकसानीबाबत पीक विमा लागू करण्यात आला आहे का आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहात का? मी परत एकदा सांगतो, विदर्भात अधिवेशन आहे, तुकडोजी महाराज गाडगे बाबा आणि देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा हा प्रभाग आणि हा जिल्हा असल्यामुळे अमरावती जिल्हा आणि अमरावती नागपूर विभाग, नागपूर भागातला काटोल नरखेळ परिसर आणि मोर्शी वरुड अमरावती जिल्हा मधला परिसर, या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देणार आहात का याची मला स्पेसिफिक उत्तरं सभागृहात हवीत. सभापती महोदय, सन्माननीय अमोलजींनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला विदर्भातल्या संत्र आणि तत्सम जे काही पिकं आहेत त्या संदर्भात नुकसान भरपाईच्या संदर्भात आणि या ठिकाणी तुकडोजी महाराज यांच्या संदर्भात देखील आपण संदर्भ दिलात. आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रीय पुरुषांबद्दल तुम्हाला जेवढा आदर आहे तेवढाच आदर आहे, पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगतो जी सन्माननीय सदस्यांना माहिती नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 750 कोटी रुपये हे सतत पडणाऱ्या पावसासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देणारं पहिलं जर सरकार कुठचं असेल. ऐका ना सर, तुम्ही प्रश्न विचारत असताना खरं 2-3 प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही 6 प्रश्न विचारले तरी मी काय बोललो नाही, त्याच्यामुळे थोडं आपण देखील ऐकून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेलं आहे हे या ठिकाणी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु विदर्भामधला जो संत्र्याचा लागवडीचा भाग आहे त्याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे काय झालेलं आहे याचा सर्वे जर शिल्लक राहिला असेल तर शासन म्हणून आपण तो सर्वे करण्याच्या देखील सूचना संबंधित यंत्रणेला देऊ. आता माझं उत्तर होत नसेल, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की 2-4 मुद्दे जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मांडले की कशामुळं याला नुकसान भरपाई मिळत नाही, तर ही जी माशी येते ती माशी त्या पानावर बसल्यानंतर हा प्रादुर्भाव निर्माण होतो उत्सर्जित त्यांच्या पदार्थापासून आणि त्याच्यानंतर ती जी काही आपण जो मुद्दा मांडलात की एका संस्थेमार्फत सर्वे केला जातो त्याची जनजागृती केली जाते याच्यामध्ये जर त्या माशा किती बसलेल्या आहेत त्यांनी किती तिथे उत्सर्जित केलेला पदार्थ आहे याचं कॅल्क्युलेशन होतं आणि मग ठरतं की ती नुकसान भरपाई द्यायची की नाही. बाकीच्या शेतांना किंवा पिकांना ज्या पद्धतीची नुकसान भरपाई दिली जाते निकष लावून तशा पद्धतीचा संत्री आणि मोसंबीला निकष लावला जात नाही, तरी देखील सन्मान्य सदस्यांचा आदर करून अजून काही जर सर्वेक्षण करायचं राहिलं असेल तर संबंधित यंत्रणेमार्फत केलं जाईल. ज्या काही जनजागृतीच्या मोहिमा आहेत याच्यावर दोनच उपाय आहेत, एक तर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं आणि जी काही औषधं आहेत ती औषधं झाडांवर फवारणं हे दोनच त्याच्यामध्ये पर्याय आहेत आणि म्हणून दोन्ही पर्यायाचा जो काही प्रसार करायचा आहे तो शासनामार्फत विभागामार्फत केला जाईल आणि जिथं कुठं त्रुटी राहिल्या आहेत
जिथं कुठं सर्वेक्षण राहिलंय, जिथं कुठं सर्वे राहिलाय, तो करण्याच्या सूचना शासन म्हणून आम्ही नक्की देऊ. माननीय सदस्य प्रवीण दरेकरजी.